माझी स्वप्न काही फार मोठी नाही आहेत, मी फारसा ॲम्बिशियस नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. मला काही कोणाला सिद्ध वगैरे करून दाखवायचं नाही आहे, मला फक्त माझं काम चांगलं करायचं आहे. हाय, आणि एक गोष्ट मला खूप चांगली कळली, मी जी काही स्वप्न बघितली आहेत ना त्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळे आहात. तू, यश, ईशा, आजी, आप्पा, इवन बाबा. अंकिताशी मी जर लग्न केलं ना तर ती मला माझी ही सगळी स्वप्न बदलायला लावेल जे मला नाही आवडणार. चला, एक तरी निकाल लागला याचा आनंद आहे मला. आवी, हे बघ, तू कोणाशी लग्न करावंस ना हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, पण अंकिताच्या बाबतीत तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे असं मला वाटतं. आता प्रश्न फक्त बाबांच्या जॉबचा आहे, मी त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतलाय. त्यांना माझा खूप राग येणार आहे. आई, हे बघ अभी, ते काही जास्त दिवस तुझ्यावर चिडून नाही राहणार. त्यांनाही शेवटी असंच वाटतं ना की तू सुखात राहूस. आता ही नोकरीची एक शक्यता समोर आली होती म्हणून त्यांना असं वाटून गेलं असेल की तू हा निर्णय स्वीकारावास. बाकी विसरून जातील नंतर ते, आणि मिळेल त्यांना नोकरी, मिळायलाच हवी, नाही मिळणार असं कसं होईल. ओके, नाही अरे माझी पर्स सात राहिली वाटतं, थांब, मी आले. आलेच, माझी पर्स राहिली, बॅग ठेव ना. हो, जागा मस्त आहे ना, एकदम पॉझिटिव्ह. हो, मला इथे यायला खूप आवडतं. मलाही आवडलं इथे यायला. एक विचारू? विचार ना. मला इथे बघून तुला आनंद नाही झाला? अरे झाला, खूप झाला. म्हणजे मला ताई म्हणाली होती की सर तुला अंकिताकडे घेऊन जाणार आहेत म्हणून. हो, तू येशील असं नव्हतं वाटलं मला. पण मी तिथे न जाता इथे आलो, का माहिती का? कारण मला एक छान मैत्रीण गमवायची नाहीये. अनघा, मला अंकिताशी लग्न करायचं नाहीये आणि आता यात काही बदल होणार नाहीये. मग हा डिसिजन घेऊन तुला बरं वाटतंय की वाईट वाटतंय? रिलीफ वाटतंय. अनघा, अंकितामुळे मला आयुष्यात नक्की काय नको आहे हे कळलं. हवं काय सगळं हवंच असतं आपल्याला, पण कोणत्या गोष्टीशी आपण ऍडजस्ट करू शकत नाही, काय कॉम्प्रोमाइज करू शकत नाही हे कळलंय मला. गुड. हा, आता पुढचा काही विचार केलाय? मी काय फार रोमॅन्टिक वगैरे नाहीये. यश खूप रोमॅन्टिक आहे, मी नाहीये. म्हणजे नेमकं काय बोलावं हे मला कळत नाहीये, तरी पण मी विचारतो. अनघा, मी आहे तसं मला एक्सेप्ट करशील? मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं. माझी सगळी किरकिर, माझी रडगाणी ऐकशील? माझ्यात खूप फ्लॉज आहेत, मी काही परफेक्ट नाही आहे, पण तुझ्या सुखाचा, तुझ्या आनंदाचा मी खूप विचार करेन. आपल्या दोघांचं एकत्र आयुष्य कसं छान जावं यासाठी मी स्वतःमध्ये बदल करेन. अनघा, मला कितीही अनहेल्दी वाटली तरी पण मी तुला खूप वेळा भेळ खायला गेले. खरंच तुझे हात जर मला एक ठेवून द्यायला शिवशिवले ना तरी मी काही बोलणार नाही. तुझ्याबरोबर मी अशा सगळ्या ठिकाणी येईन, मी तुझ्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेईन. आणि हा, मी ड्राईव्ह करीन, तू माझ्या बाजूला आरामात बसलीस तरी मला चालेल. अनघा, तू माझ्याबरोबर असलीस ना की मला खूप शांत वाटतं. मी एखाद्या समुद्राच्या काठावर बसलोय आणि शांतपणे लाटांकडे बघतोय असं वाटतं. मला ही शांतता हवी आहे अनघा, कायमची माझ्याबरोबर. ऑफकोर्स हे सगळं मी स्वतःबद्दल बोललो, पण तू मला कितपत सहन करशील हे मी नाही सांगू शकत. तू जर मला हो म्हणालीस ना
हे मला खूप आनंद होईल. अभी खूप पेनफुल अनुभवातून गेली अरे मी. लग्न संसार एवढंच नाही तर भयंकर अब्युसिव्ह रिलेशनशिप हे सगळं सहन करून झालंय माझं. आता तर मला कधी कधी असं वाटतं की माझ्यात देण्यासारखं काही राहिलंच नाही. प्रत्येक नात्याला खूप काहीतरी द्यायचं असतं ना. माझ्यात काही उरलंच नाही अरे. म्हणजे या सगळ्यातून मी बाहेर पडली आहे पण त्या वाईट आठवणी छळतात मला. म्हणून भीती वाटते अभि. अभी नाती जोडण्याची खूप भीती वाटते. लग्न माहित नाही मला. आणि तुला खरं सांगू तू खूप आवडतोस मला. मनापासून आवडतोस. म्हणजे म्हणजे तुझा विचार केला ना तरी चेहऱ्यावर असं स्माईल येत. दोन तीन दिवस तू माझ्याशी बोलला नाहीस ना तरी मला असं अस्वस्थ व्हायला होत. तू टेन्शन मध्ये आलास ना की माझ्याही कामावर लक्ष लागत नाही. असं वाटत की मी काय करू म्हणजे याला बरं वाटेल. पण अभी या सगळ्याचा अर्थ आपण लग्न करावं असं आहे का मला नाही माहित. मला खरंच खूप भीती वाटते. पण मी विचार करते. फ्रेंड्स तू कर विचार पण माझ्या बाजूने मी तुला एक सांगेन. हा हात मी कधीच सोडणार नाही. कांचन विनायक देशमुख इथेच राहतात का? हो पण आपण कोण? अग असं काय करतेस? मी आहे. पाहू हे काय? अग पिकनिक मूड अजून गेला नाही. बर तू कांचनला बोलाव तिची जरा गंमत करूया. नको नको अप्पा तुम्ही नव्हतात ना तर त्या सैरबैर झाल्या आहेत. जरा एकटीने घरात राहायला तयार नव्हत्या. सतत सगळ्यांना हाका मारायच्या. कुठे कोणी गेलं तर सतत फोन करायचे. एवढासा चेहरा झालाय हो त्यांचा. नको ना अप्पा प्लीज. बोलाव ग तू तिचा मूड लगेच सुधारेल. बघ मी तिला कसा खुश करतो ते. पीटर हा यशगांधार कसे आहात? तू कसं काय ओळखलं साप्पांना? मला तर ओळखूच नाही आले. डोक्यापासून पायापर्यंत यांनी जे घातलंय ना अंगावर हे सगळं माझ आहे म्हणून मी ओळखलं त्यांना. ते असू दे रे तू आधी कांचनला बोला. बर तुमच्या दोघांच्या या मस्तीत मी नाही. अरे काय रे तुम्ही दोघं जाऊ दे मीच बोलावतो तिला. नाही नाही नको नको थांबा मी बोलो. थांबा आजी आजी लवकर ये आजी.
अरे बाबा येते येते थांब जरा. गाजी लवकर ये. काय नाही यश, काय सकाळी सकाळी बोंबाबोंब करतोस? हे जे गृहस्थ उभे आहेत ना इकडे, हे तुला भेटायला आलेत. यांचं असं म्हणणं की हे तुझ्या वर्गात होते. कोण हे? हो मनोरमे, असं काय करतेस? मनोरमा, तू मला ओळखलं नाहीस? तुम्हाला नाही. अगं शाळेमध्ये असताना आपण एकत्र नाटकामध्ये काम नव्हतं का केलं? शाळेत केलं होत. तू शकुंतला झाली होतीस आणि मी दुशांत. खायचे तू काय बोलताय? शाळेत असताना की नाही आम्ही भिल्लीणीचा डान्स केला होता. असा भिल्लीणीचा? मनोरमी तुला आठवत कसं नाही? मनोरमा, अगं तू शकुंतला झाली होतीस आणि मी दुशांत आणि एक भुंग आला होता. हो मला काही आठवत नाहीये. उगाच आपला. अरे बघा रे बघा, घोर कलियुग आले, घोर कलियुग. तिथे दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला होता आणि इथे. आणि इथे शकुंतलेला दुष्यंताचा विसर पडला. पण मी तुला विसरू देणार नाही. अरे म्हणून तर इतकी वर्ष तुला शोधत होतो मनोरमा. तुझा दुष्यंत परत आलाय शकुंतले. ओ काय करते काय? तुझा दुष्यंत शकुंतले परत. वेडायचा माणूस हा. काय ग कांचन, किती जोरात मारतेस? माझी कवळी हातामध्ये आली असती ना माझ्या. तरी पीटर नशीब चांगलं आहे तुझं. ही आमची शकुंतला आहे ना, खूप डेंजरस आहे. अरे म्हणून तर आवडते मला माझी मनोरमा. वाघीण आहे ही, ऐक ना वाघीण. काहीतरी काय बघताय आज? एक पाखरू लाचतय जणू. यश हाजीलपणा पुऱ्या. अप्पा कशी झाली तुमची पिकनिक? मस्त, एकदम झकास. अगं मी मनानं अजूनही तिथेच आहे. ते कळतंय मला, इतके रमला होतात की मला फोनच केला नाही. हे बघ हे खरं, टोमणी आणि भुणभुण सुरू झाली म्हणजे मला कसं आता घरी आल्यासारखं वाटत. चहा करू? हो हो चहा कर, पण चहा बरोबर काहीतरी खायलाही कर. सगळं मिळेल तुम्हाला. पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या मला परत करायच्या आहेत. एकही गोष्ट यातली गायब झाली ना तर मला विकत आणून द्यायच्या. काय रे यश, अरे थोडं तरी औदार्य दाखव. आजोबांकडून सगळ्या गोष्टी परत मागतोस? हो मागतोय. काय मग अप्पा, काय काय केलं पिकनिकला? अरे आमच्यातलं एक दोघांनी उत्तम साहित्य वाचन केलं, एक दोघांनी नाटुकली सादर केली. क्या बात आहे. तुला सांगतो यश, आमच्यातली बरीचशी मंडळी एकटी राहतात किंवा मग दोघे, ते आणि त्यांची बायको. मुलं तिकडे अमेरिकेत असतात आणि ही दोघं इथे. कंटाळतात रे, आणि त्यात या वयामध्ये तब्येतीच्या थोड्याफार कुरबुरी असतात. कांचन तुला सांगतो, अशा माणसांकडे पाहिलं ना की आपण खूप नशीबवान आहोत असं वाटतं. आम्ही खूप मजा केली सगळ्यांनी मिळून. आप्पा थोडे पोहे वाढू ना. अगं दोन दिवसात प्रचंड खाणे झालंय माझं. आप्पा हो जागा बदलली की थोडं जेवण जास्त जातच. त्यांना नको असतील तर मला दे. रेशन नाहीये काही, तुला हवे तेवढे तू घे. आप्पा आलात तुम्ही? मला वाटलं संध्याकाळी येणार आहात. हा अरे नाही रे बाबा, मला कालपासून घरची खूप आठवण येत होती. आणि तुला सांगतो अभी, दोन दिवस मजा, चार दिवस नाही रे बाबा. आमच्यातली काही मंडळी म्हणत होती आणखीन एक दिवस थांबू, पण मी म्हणालो नाही.
घरी माझी कांचन एकटी आहे, मी परत जाणार. मग तुम्ही काय एकटे निघून आलात की काय? नाही, आम्ही सगळे जण आलो. बरं, विशाखा कधी गेली? आत्ताच गेली, तिला ऑफिसला जायचं होतं ना. थोडक्यात चुकाभूक झाली तुमची. हो, मग इकडे सगळं ठीक आहे ना? हो. आई, ईशा त्या साहिलला पुन्हा भेटली होती. मी झापलंय तिला, पण तू एकदा तिच्याशी बोल. अप्पा, चहा. तुझे क्लासेस कसे सुरू आहेत? चालू आहेत अप्पा. काल मी अनघा बरोबर एका महिलाश्रमात गेले होते ताई, तेच विचारायला आले होते. कसा होता कालचा अनुभव? घ्या, 100 वर्ष आयुष्य तुला. सकाळी सकाळी इकडचा दौरा कसा? अहो, काल आश्रमातल्या मैत्रिणींनी ताईला खूप काही काही गिफ्ट दिले होते. ताई, तू ते सगळं माझ्या कार मध्येच विसरली होतीस, तेच द्यायला आली. असंय होय, मला वाटलं सकाळ सकाळीच भेटावं असं वाटलं म्हणून आलीस की काय. अनघा, तू योगासन वगैरे करत असतेस ना? अगं, माझे पायांना हल्ली फारच दुखतात, काहीतरी उपाय सांग ना. आहे की? हा, शीर्षासन. अप्पा, शीर्षासन? पाय दुखतात म्हणून? तुम्ही गप्पा बसा हो. तू सांग ना, आहे का काही? हो, आहे. काय? तुम्ही ना मध्ये मध्ये माझ्याकडून मसाज करून घ्या, बरं वाटेल तुम्हाला. अग भाई, खरंच बरं वाटतं का? आजी, याला प्रेशर पॉइंट म्हणतात. अगं भाई, हे सुद्धा येतं तुला? खर तर नाही, पण मी असं म्हटल्यामुळे तुम्हाला बरं वाटलं ना, मग झालं तर. अप्पा, काल ताई आश्रमात खूप छान गायली. त्यात काय नवल आहे? आमची अरू गातेच सुंदर. आणि गाणं सुरू असताना अभी तिथे आला. हो, मला तर इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. हो ना, ती जागा खूप छान आहे ना. हो ना. अप्पा, माझा तर पायच निघत नव्हता. आणि आई, अभी तर प्रेमातच पडला. अहो, त्या जागेच्या म्हणून अभी मला नाही भेटला. तू पण तुझ्या आईच्या बाजूने झालास, स्वतःच्या बापाला तोंडावर पाडलंस. हे तुझं डोकं का? अरुंधतीने तुला असं करायला सांगितलं? अरुंधती, बोल ना. एवढं बोलणं झालं, एवढी चर्चा झाली, काय बिघडलं असतं? अभी जर माझ्या मनासारखं वागलं असतं तर. अनिरुद्ध, बस तरी जरा, हे काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळेस येतोस, भडा भडा बोलतोस आणि आल्यासारखं निघून जातोस. कारण बाहेरचा आहे ना मी. मी बाहेरचा आहे आई. इथे मला आणि माझ्या बोलण्याला काही किंमत नाही आहे आणि ते मला स्पष्टपणे दाखवून दिलं जातं. इथे येणं बंदच करायला पाहिजे. अभी, काय झालं? का नाही आलास तू? बाबा, हा बोल ना, बोल ना, पटकन बोल, काय प्रॉब्लेम झाला? मी तुला म्हणालो होतो ना अंकिताच्या आईला भेटायला जायचंय म्हणून. मग काय मला तोंडावर पाडलं? बाबा प्लीज, असं नका म्हणू. मला तुम्हाला तोंडावर पाडायचं नव्हतं. मग दुसरं काय केलंस? काय केलंस तू? मी शब्द दिला होता, तुझ्या भरोश्यावर शब्द दिला होता, तुझ्यामुळे मी तो पाळू शकलो नाही, याला दुसरं काय म्हणतात? पण बाबा, मला म्हणजे मला स्वतःला मनापासून. अरे हे बघ, तुला स्वतःला काय म्हणायचंय ना ते तुला स्पष्ट सांगता येत नाही. मी सांगतोय माझं तरी ऐक.
आय एम ट्राईंग टू हेल्प यू आउट. मी तुझ्या भल्याचा विचार करतोय. मी काय शत्रू नाही आहे तुझा. पण ना तुला तुझ्या भल्याचं कळतं, ना तुझ्या आईला. आणि आता या घरामध्ये मी काही म्हटलं ना तरी त्याला विरोध करायचा, हा या घरातला नियम झालाय. अभी तू एवढा डॉक्टर झालास, तुला तुझ्या स्वतःचं भलंबुरं कळत नाही. अनिरुद्ध, मध्ये बोलू नकोस. तू नुकसान करतेस अभीचं. आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.